ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संपूर्ण महाराष्ट्रभर यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिकच पाऊस झाला आहे। दरवर्षीप्रमाणेच एरे एरे पाऊस असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यापुढे आता जारे जारे पाऊस म्हणण्याची वेळ आली आहे। गुरुवारी 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी मांजरवाडी खुडद हिवरेतर्फे नारायणगाव या परिसरात जोरदार पाऊस झाला। मांजरवाडी 10 वाजता सकाळी 11 ते दुपारी 1:30 पर्यंत ढगफुटी सदृश पाऊस झाला। नारायणगावमध्ये दुपारी 1 च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली। सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे अतोनात नुकसानही झालं आहे। उभे पिके शेतात सडून चालली आहेत। शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला असून त्यात या पावसाने हाहाकार माजवला। आता पाऊस कधी थांबतो याकडे बळीराजासह सर्वांचंच लक्ष लागले असून दिवाळीतही पाऊस पडून सर्वांच्या आनंदावर विरजण पडते की काय अशी भीती शेतकऱ्यांसह सर्वांमध्ये निर्माण झाली आहे। नमस्कार, मी रमेश मुरलीधर मुळे, मुक्काम पोस्ट मांजरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। काल साधारण 11 च्या सुमारास जी पावसाला सुरुवात झाली आणि त्या पावसामुळं मांजरवाडी नव्हे तर शेजारी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या पिकांची जी मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे ती हानी पाहता मला जसं कळतं आहे तेव्हापासून मला वाटत नाही असा पाऊस काल ज्या प्रकारात पाऊस पडला एवढ्या मोठ्या प्रमाणाचा पाऊस मला तरी आठवत नाही। आणि आपण सर्वजण ज्या आत्ता ओढ्यावर ज्या नाल्यावर ज्या पुलावर उभे आजपर्यंत मला वाटतं जर 15 ते 20 मिनटं अगोदर जर अजून जर पाऊस चालला असता तर या ओढ्यावरून सुद्धा पाणी वाहून गेलं असतं, नाल्यावरून पाणी वाहून गेलं असतं अशी भयंकर परिस्थिती कालच्या पावसामुळे तयार झालेली आहे। आणि ह्या पावसामुळे ज्या मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे, कांदा असेल, टोमॅटो असेल, बटाटा असेल, सोयाबीन असेल, गेली 4 महिने पाऊस चालू आहे त्यात कुठल्याही प्रकारचं पीक हाताशी नाही। आणि त्यातून सोयाबीन पीक हे हाताशी आलेलं असताना काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या काढण्या झालेल्या आहेत, काही काढणीला आलेल्या आहेत। अशा परिस्थितीत या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। तरी शेतकऱ्यांनीच्या या नुकसानीचं सरकारने त्वरित काहीतरी निलंबन कारवाई करावी आणि त्याची नुकसान भरपाई आम्हाला मिळावी अशी आम्ही मांजरवाडी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतोय। शेतचाऱ्यांचा प्रश्न राहिला, शेतकऱ्याचा दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात इथं मांजरवाडी परिसरात आहे, तरी चाऱ्याचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। म्हणून सरकारला तात्काळ विनंती करून आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी पुन्हा एकदा मांजरवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस